गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रों, पाठीमागच्या लेक्चरला आपण वेटेड प्राइस इंडेक्स नंबर्स म्हणजे काय या संबंधी चर्चा केलेली आहे। त्यानंतर तीन स्पेशल प्राइस इंडेक्स नंबर्स कोणकोणते आहेत, त्याचे फॉर्म्युले काय आहेत यासंबंधी आपण चर्चा केलेली आहे। मी थोडं त्याचं रिव्हिजन करतो अँड देन वील कम टू द पॉइंट अँड डिस्कस ए न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन हाऊ टू कम्प्यूट वेटेड इंडेक्स नंबर्स। ओके, सो वेटेड इंडेक्स नंबर्स आणि अनवेटेड इंडेक्स नंबर्समध्ये फरक असा आहे की ज्या बास्केट ऑफ कमॉडिटीजसाठी आपण प्राइस इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करतो आहे, त्या ज्या कमॉडिटीज आहेत त्या आपल्यासाठी कमी अधिक महत्त्वाच्या असतात, आणि हे त्याचं जे कमी अधिक महत्त्व आहे त्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये वेट्स असं म्हणतो आहे। म्हणजे प्रत्येक कमॉडिटीचं महत्त्व त्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं आहे आणि ते आपण ते विचारात घेतलं पाहिजे आणि ह्याच्यावरून तो इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट केला जातो। म्हणून प्रत्येक कमॉडिटीच्या प्राईसला आपण एका वेटनी मल्टिप्लाय करतो। म्हणजे माझ्यासाठी औषधं जास्त महत्त्वाचे आहेत का अन्नधान्य जास्त महत्त्वाचं आहे, माझ्यासाठी शाळेवरच्या फीचा खर्च जो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे का कपडे खरेदी जास्त महत्त्वाचं आहे, हे त्या प्रत्येक गटासाठी ठरवलं जातं आणि त्याला आपण वेट्स असं म्हणतो आहे। तर ह्या वेट्स ज्या आहेत त्या बेस इयर क्वांटिटीज घेतल्या तर त्याचा लॅस्पायरेज इंडेक्स नंबर तयार होतो आहे, तर ह्या वेट्स करंट इयर क्वांटिटीज घेतल्या तर पासीज इंडेक्स नंबर तयार होतो आहे। आपण पाहिलं की यापैकी एक हा इन्फ्लेट करतो आणि एक डिफ्लेट करतो, म्हणजे काय आहे त्यापेक्षा कमी दाखवणं किंवा जास्त दाखवणं त्याला आपण इन्फ्लेट किंवा डिफ्लेट असं म्हणतो, किंवा त्याला आपण ओव्हर एस्टिमेशन अंडर एस्टिमेशन असे शब्द वापरतो। तर हा पासीज इंडेक्स नंबर हा काय करतो, अंडर एस्टिमेट करतो, म्हणजे परिस्थिती आहे त्यापेक्षा तो कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो, आणि लॅस्पारेज इंडेक्स नंबर आहे तो ओव्हर एस्टिमेट करतो, म्हणजे वस्तुस्थिती आहे त्यापेक्षा जास्त दाखवण्याचा तो प्रयत्न करत असतो। मग या दोघांचा सुवर्णमध्य साधण्यासाठी जो इंडेक्स नंबर डिफाईन केला गेला तो आहे फिशर्स आयडियल प्राइस इंडेक्स नंबर। आणि हा म्हणजे काय, तर त्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, त्याला टेक्निकल भाषेमध्ये जॉमेट्रिक मीन असं म्हणतात। याचा तुम्हाला अभ्यास झालेला नाही आहे, पण जॉमेट्रिक मीन म्हणजे त्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं। ओके, सो वी हॅव सीन दीज थ्री वेटेड इंडेक्स नंबर्स, वन इज द लॅस्पायरेज, सेकंड वन इज द पासीज, आणि थर्ड वन इज द फिशर्स। आता हे इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करत असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील ते आपण बघायचं। आता पहिल्यांदा आपण बघूया की कॅल्क्युलेशन टेबलचा फॉर्मॅट काय असेल। आपल्याला ज्यावेळेला प्रॉब्लेम दिलेला असतो आहे, परीक्षेमध्ये असेल किंवा तो नोटबुकमध्ये असेल किंवा आपण एक्सरसाइज म्हणून एखादा प्रॉब्लेम सिलेक्ट केला, चूज केला पुस्तकामधून, तर त्याच्यामध्ये आपल्याला चार गोष्टी दिलेल्या असतात। तर त्या चार गोष्टी कोणकोणत्या असू शकतात पहा। एक म्हणजे ज्या कमॉडिटीज कॅल्क्युलेशनमध्ये घेतलेल्या आहेत त्या कमॉडिटींच्या बेस इयरमधल्या प्राइसेस आणि क्वांटिटीज, करंट इयरमधल्या प्राइसेस आणि क्वांटिटीज, अशा प्रकारचा एक डेटा आपल्यासमोर येऊ शकतो। म्हणजे असं गृहीत धरा
की दिलेल्या कमॉडिटीज कमॉडिटीज ज्या आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, प्राइसेस इन द बेस इयर इन द करंट इयर अलॉंग विथ देअर क्वांटिटीज, म्हणजे आपल्याला देताना पी झिरो क्यू झिरो म्हणजे बेस इयर प्राइसेस आणि बेस इयर क्वांटिटीज, त्यानंतर पी वन क्यू वन म्हणजे करंट इयर प्राइसेस अँड करंट इयर क्वांटिटीज, हा डेटा आपल्याला दिलेला असतो आहे, तो आहे असं आपण कॅल्क्युलेशन टेबलमध्ये घ्यायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला चार कॉलम्स कॅल्क्युलेट करावे लागतात. ते चार कॉलम कोणते आहेत बघा, म्हणजे पी झिरो क्यू झिरो प्राइस इंटू क्वांटिटी बेस इयर, त्यानंतर पी वन क्यू झिरो म्हणजे करंट इयर प्राइसेस आणि बेस इयर क्वांटिटी, त्यानंतर पी झिरो क्यू वन म्हणजे बेस इयर प्राइस आणि करंट इयर क्वांटिटीज, आणि शेवटी पी वन क्यू वन म्हणजे करंट इयर प्राइस आणि करंट इयर क्वांटिटी, असे चार कॉलम कॅल्क्युलेट करावे लागतील. तुम्ही लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवा, झिरो 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 वन किंवा वन झिरो आणि वन वन, लक्षात ठेवताना क्रम असा लक्षात ठेवा, झिरो 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 वन वन झिरो आणि वन वन, म्हणजे तुमची चूक होणार नाही आहे. झिरो झिरो मीन्स पी झिरो क्यू झिरो, झिरो वन मीन्स पी झिरो क्यू वन, वन झिरो मीन्स पी वन क्यू झिरो आणि वन वन मीन्स पी वन क्यू वन, आणि शेवटी आपल्याला काय करायचं आहे, हे जे चार कॉलम्स आपण नव्याने कॅल्क्युलेट करतो आहे त्यांचे काय करायचे आहेत आपल्याला, टोटल्स घ्यायचे. ओके, सो दिस विल बी द फॉर्मॅट ऑफ द कॅल्क्युलेशन टेबल, आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, वी हॅड कम्प्युट वेटेड प्राइस इंडेक्स नंबर फॉर द गिवन डेटा. ओके, सो हियर इज वन एक्झाम्पल, कन्स्ट्रक्ट प्राइस इंडेक्स नंबर फ्रॉम द फॉलोइंग डेटा यूजिंग लस्पायरेज मेथड, पसीज मेथड, मार्शल इजवर्ड्स मेथड अँड फिशर्स मेथड. पैकी हे मार्शल इजवर्ड्स मेथड आहे ते तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, त्यामुळे जस्ट ड्रॉप इट. कन्स्ट्रक्ट इंडेक्स नंबर्स फ्रॉम द फॉलोइंग डेटा यूजिंग लस्पायरेज मेथड, पसीज मेथड अँड फिशर्स मेथड, या तीन मेथड आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं, लस्पायरे पसी अँड फिशर. आता दिलेल्या क्वांटिटीज बघा, कमॉडिटी एकूण चार कमॉडिटीज, आता हा जनरल प्रॉब्लेम आहे त्यामुळे कमॉडिटींची नावं वगैरे दिलेली नाहीत, ए बी सी डी म्हणजे ए बी सी डी अशा चार वस्तू घेतल्या सगळेच धरा. कमॉडिटीज कॅन बी शुगर, टी, व्हीट, राईस, क्लोथ्स, लॉट ऑफ थिंग्स, पण इथं जनरल प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करतो आहे. सो कमॉडिटीज आर ए बी सी डी. आता बेस इयर या ठिकाणी आहे 2000 आणि करंट इयर आहे 2002, तर आपण 2002च्या किमतींची तुलना 2000शी करणार आहोत, म्हणून आपल्यासाठी बेस इयर 2000 आणि करंट इयर 2001. सो वी आर गिवन प्राइसेस पी झिरो क्यू झिरो, प्राईस आणि क्वांटिटी 2000 साली, प्राईस आणि क्वांटिटी 2002 साली, पी वन आणि क्यू वन. Okay, so we have given this much data and we have to compute these three index numbers. So here once again we have written the formula, Lespire's index number the formula, Passy's index number the formula, Fisher's index number the formula. Okay, so now put the values in the calculation table. So base year P0 Q0 P1 Q1
then you have to find out P0, Q0, P1, Q0, P0, Q1, P1, Q1. म्हणजे पहा इथं 0 0 हे जे दोन कॉलम आहेत त्या दोघांचा गुणाकार करायचा. 12 × 10 = 120, 20 × 8 = 160, 50 × 2 = 100. अशा पद्धतीने यांचा गुणाकार केला, या क्वांटिटीज आपल्याला मिळतात. P0 Q0 म्हणजे P0 कॉलमचा PQ0 कॉलमशी गुणाकार केला आणि त्याचं उत्तर आपल्याला मिळालं आहे समेशन P0 Q0 480. त्यानंतर P1 Q0 म्हणजे P1 हा जो कॉलम आहे त्याचं Q0 बरोबर गुणाकार, म्हणजे 15 × 10 = 150. पहा अशा पद्धतीने हे गुणाकार केले, त्याची टोटल मिळते 640. सो सिग्मा P1 Q0. त्यानंतर P0 Q1 पहिला आणि शेवटचा कॉलम यांचा गुणाकार इथं केला आहे P0 Q1. त्याची टोटल मिळालेलं आहे समेशन P0 Q1 आणि शेवटचा कॉलम P1 Q1 P1 कॉलम इंटू Q1 कॉलम 15 × 15 = 225, 30 × 12 = 360. अशा पद्धतीने हा गुणाकार केला आहे, त्याचं उत्तर मिळालं आहे 1050. लक्षात आलं? सो कॅल्क्युलेशन टेबल अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं अँड देन पुट दॅट व्हॅल्यूज कम्प्युटेड इन द फॉर्म्युले. आता P1 Q0 / P0 Q0 × 1000 ला स्पायरेज प्राईस इंडेक्स नंबर. ओके, सो इट इज P1 Q0 म्हणजे 640, P0 Q0 म्हणजे 480. सो 640/480 × 100. सो हा इंडेक्स नंबर आपल्याला मिळतो आहे 133.33% असणारा. म्हणजे लॅस्पॅरेज इंडेक्स नंबर दाखवतो आहे की साधारणतः 33% एवढी वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. तर आता 500 इंडेक्स नंबर सिग्मा P1 Q1 / P0 Q1 × 100. आता P1 Q1 म्हणजे शेवटचा कॉलम 1015 आणि P0 Q1 740. 1015/770 आहे, सॉरी 770 × 100. सो 131.81. तर 500 इंडेक्स नंबर काय केला, 131 व्हॅल्यू दिली आपल्याला. सो सरासरी वाढ हा किती दाखवतो आहे, 32%. ओके, तर आता फिशर्स इंडेक्स नंबर जो आहे तो इथं कसा कॅल्क्युलेट केला आहे, डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावर त्याचं उत्तर मिळालं आहे 132.4. तुम्ही 133.33 × 131.81 आणि ह्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर तुम्हाला उत्तर मिळेल 132.4. ओके, सो आता लक्षात येईल बघा, तुमच्या लास्पारेज इंडेक्स नंबर 133 आला, पाशीज इंडेक्स नंबर 131 आला आणि या दोघांच्यामध्ये फिशरची व्हॅल्यू येते पहा 132.4. म्हणजे सरासरी 32% एवढी वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण वेटेड इंडेक्स नंबर कॅल्क्युलेट करू शकतो आणि काही न्युमेरिकल प्रॉब्लेम्स जे आहेत ज्याच्यामध्ये थोडं व्हेरिएशन केलं जातं. आता या ठिकाणी देताना प्राइसेस अँड क्वांटिटीज अशा प्रकारचा डेटा दिला, त्याचं कॅल्क्युलेशन आपण कशा पद्धतीने केलं ते पाहिलं.
थोड़े व्हेरिएशन्स याच्यामध्ये येतात. सो हे जे व्हेरिएशन्स असले न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके, सो आय थिंक इट इज इनफ फॉर टुडेज लेक्चर. विल स्टॉप हियर. गुड बाय.